नेक्स्ट मोस्ट इंपॉर्टेंट आर्टिकल इज कॉर्डेटा. आतापर्यंत आपण पोरीफेरा, सिलेंट्रेटा, टिनोपोरा, प्लेटीहेल्मिंथस असले हेल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा या सर्व ग्रुपच्या कॅरॅक्टर स्टडी केलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला स्टडी करायचे आहेत कॉर्डेट्स. कॉर्डेटामध्ये महत्त्वाचे कॅरॅक्टर अनेक आहेत, पण तीन कॅरॅक्टर मस्त आहेत. प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, त्याच्यामध्ये लाईफ सायकलमध्ये ॲटलिस्ट एम्ब्रॉनिक कंडिशनमध्ये का असे ना, पण नोटोकॉर्ड असलाच पाहिजे. नोटोकॉर्ड मस्ट बी प्रेझेंट. सेकंड कॅरेक्टर याच्यामधली आहे प्रेझेन्स ऑफ डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड. डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड बॉडीच्या डॉर्सल साईडला असला पाहिजे. ही सुद्धा महत्त्वाची कॅरेक्टर त्याच्यामध्ये असते. आणि त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स, फॅरेंजियल गिल्स, फॅरेंजियल गिल्स ही सुद्धा कॉर्डेटची अतिशय महत्त्वाची कॅरेक्टर आहे. पाण्यामधून ऑक्सिजन काढून घेण्यासाठी कुणी बॉडी सरफेसचा वापर करतं, कुणी ट्रॅक किंवा कुणी बॉडी सरफेसचा वापर करतं, कुणी आणखी कोणत्या सिस्टीमचा वापर करतं, काही जण गिल्सचा वापर करतात. तर फॅरेंजियल गिल्स ही कॉर्डेटची कॅरॅक्टरिस्टिक फीचर आहे. आता हवेमधला जो ऑक्सिजन आहे तो काढून घेण्यासाठी कुणी बुक लंगचा वापर करेल, कुणी डायरेक्ट डिफ्युजनच्या प्रोसेसनं तो घेईल, ट्रॅकियल सिस्टीमनं घेईल, परंतु सगळ्या हायर ग्रुपमध्ये टेरेस्ट्रियल राहणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये लंग्स वेल डेव्हलप्ड आहेत. एक्सक्रिशनच्या प्रोसेससाठी आतापर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळे ऑर्गन्स निर्माण झालेले दिसत आहेत. कुणी डायरेक्ट डिफ्युजननं बाहेर टाकतंय, कुणी फ्लेम सेल बनवले आहेत, कुणी माल्फिजन ट्युबेल बनवलं आहे, कुणी केबर्स ऑर्गन बनवलेले आहेत, बोजनन्स ऑर्गन बनवलेले आहेत, वेगवेगळे माल्फिजन ट्युबेल्स म्हणा किंवा आणखी कितीतरी नेफ्रिडिया बनवलेले आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स त्यांनी बनवलेले आहेत, पण कॉर्डेटामध्ये स्पेशल ऑर्गन किडनी हा तयार झालेला आहे. या तीन कॅरेक्टर ॲटलिस्ट त्याच्यामध्ये असल्याच पाहिजेत कॉर्डेटामध्ये. आणि त्याच्याबरोबरीनं पोस्ट ॲनल टेल, परंतु ही कॅरेक्टर काय सर्वांमध्ये नाही, इफ प्रेझेंट म्हणू आपण. जर असेल तर असेल, असलं पाहिजे पोस्ट ॲनल टेल. तर या कॉर्डेटच्या महत्त्वाच्या कॅरेक्टर आहेत. त्याचबरोबर नॉन कॉर्डेटमध्ये डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड होता का, वेंट्रल होता तो. कॉर्डेटमध्ये डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड आहे. हार्ट नॉन कॉर्डेटमध्ये नॉन कॉर्डेटमध्ये डॉर्सल साईडला आहे. आता कॉर्डेट आहोत आपण, आपलं हार्ट व्हेंट्रल साईडला आहे बॉडीचे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अनेक महत्त्वाच्या कॅरेक्टर्स आहेत. तर हे जे कॉर्डेट्स आहेत याचं क्लासिफिकेशन अगोदर आपण बघूया. या कॉर्डेटचं क्लासिफिकेशन, कॉर्डेटा इट इज डिवाइडेड इन टू
इट इज डिवाइडेड इनटू प्रोटोकॉर्डेटा एंड वर्टिब्रेटा. प्रोटोकॉर्डेटा एंड वर्टिब्रेटा ज्यांच्यामध्ये लाईफमध्ये नोटोकॉर्ड जो आहे तो काही काळ राहतो किंवा परसिस्टंट असेल ते सगळे प्रोटोकॉर्डेटा ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत. आणि प्रोटोकॉर्डेटामध्ये हे अर्ली कॉर्डेट्स आहेत त्याच्यामध्ये दोन ग्रुप येतात, युरोकॉर्डेटा ज्यांच्या टेल रिजनमध्ये लार्वल कंडिशनमध्ये असताना नोटोकॉर्ड असतो, ॲडल्टमध्ये नाही, आणि सिफ्यालोकॉर्डेटा ज्यांच्यामध्ये थ्रूआउट लाईफ नोटोकॉर्ड परसिस्टंट आहे. याचं एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे हार्डमानिया, आणि याचं एम्फिऑक्सस हे एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. आता इकडं व्हर्टिब्रेटाचा विचार करा. व्हर्टिब्रेटा याच्यामध्ये पुन्हा दोन मेन ग्रुप केलेले आहेत, पुन्हा दोन मेन ग्रुप केलेले आहेत, अज्ञाथा आणि ज्ञाथोस्टोमाटा. अज्ञाथा आणि ज्ञाथोस्टोमाटा ज्यांच्यामध्ये जबडे नसतात ते अज्ञाथा, ज्यांच्यामध्ये जबडे असतात ते ज्ञाथोस्टोमाटा. आता अज्ञाथामध्ये येणार सायक्लोस्टोम्स, मिग्जिन फिश वगैरे हे सायक्लोस्टोम्स ज्यांचं सर्क्युलर माउथ आहे ते इथं येणार, आणि आणि या ठिकाणी ज्ञाथोस्टोमाटा जे आहेत जबडे असणारे जे आहेत त्यांचे पुन्हा दोन ग्रुप केलेले आहेत. हे जे ग्रुप आहेत ते आहेत अपोडा, दॅट मीन्स अपेंडेजेस ऑर लेग्स आर अब्सेंट, आणि याच्यामध्ये ठेवलेले आहेत पायसेस. आणि इकडं सगळे राहिलेले आहेत त्याला आपण टेट्रापोडा, चार पाय असणारे, फोर लिम्स हाइंड लिम्स, आणि मग त्याच्यामध्ये एम्फीबिया, रेप्टेलिया, एव्स आणि मॅमॅलिया हे ग्रुप त्यांच्यामध्ये येतात. ज्ञाथोस्टोमाटा म्हणजे जबडे असणारे ॲनिमल्स, आपल्यात जबडे आहेत तसे जबडे असणारे ॲनिमल्स, त्यामध्ये अपोडा, लिम्स आर ॲब्सेंट, पायसेस फिश, आणि लिम्स चार असणारे हे फोर लिम्स आणि हाइंड लिम्स चार असणारे एम्फीबिया, रेप्टेलिया, एव्स आणि मॅमल्स हे चार महत्त्वाचे ग्रुप त्यामध्ये येतात. म्हणजे एवढे ग्रुप आपल्याला कॉर्डेटाचे यापुढं स्टडी करायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच.